आज आपण बनवणार आहे फायर पनीर मसाला। त्यासाठी मी शिमला मिरची, कांदा आणि पनीर हे असे कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। आता आपण मसाला घेतलेला आहे टोमॅटो, कांदा, आलं लसूण हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेले आहे। आता या भांड्यामध्ये मी आता तेल घालून घेतलीये। तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरड घालून घेतलीये, तमालपत्री, चक्रीफूल, लवंग, दालचिनी आणि हिरवी विलायची मी घालून घेतलेली आहे। यामध्ये मी तयार करून घेतलेला मसाला घालून घेतलेला आहे। आता हे छान असं आपण परतून घेऊया। लाल तिखट घालून घेतलीये 1.5 चमचा, पनीर मसाला 2 चमचे, हळद घालतीये थोडंसं आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून हे मसाला परतवून घेऊ। मसाला शिजतो तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊया। तेल छान कढलेलं आहे, आता आपण पाण्यामध्ये ठेवलेलं पनीर, कांदा आणि कॅप्सिकम याच्यामध्ये घालून घेतलं की आपला फायर तयार होतो। तुम्ही पाहू शकता आता मी घालतीये पाण्यामधून हे घेऊन अशा प्रकारे, आणि तडका बसल्यानंतर आपण लगेचच ते आपल्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे। असं सर्व पनीर मी करून घेतलीये। मसाल्यामध्ये सर्व पनीर हे मिक्स करून झालेलं आहे, याच्यामध्ये थोडं मी पाणी घालून हे शिजू देते। याच्यामध्ये मी क्रश करून घेतलेलं कसुरी मेथी घालून घेते, याच्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट छान येते, भाजीला टेस्ट छान येते। अशा प्रकारे फायर पनीर तयार